सिलोंड येथील वर्धमान नगर समोरील ओमिया भुवन येथे मोहन कुमार दोडेचा यांनी 6.5 फूट बाय 7 फूट या आकाराची साबुदाण्याच्या दाण्यांनी काढलेली श्री गणेशाची सुंदर रांगोळी सध्या मुलुंडमध्ये चर्चेची आणि कौतुकाची विषय बनली आहे. 1961 पासून गेली 47 वर्षे मोहन कुमार दोडेचा दरवर्षी गणेशोत्सवात श्री गणेशाची अशा प्रकारची साबुदाण्यांचा उपयोग करून नयनरम्य रांगोळी काढतात. त्यांना दयाराम हिंदी स्वतः भूपेश जोशी यांनी ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी सहाय्य केले आहे. या रांगोळीसाठी त्यांना 40 किलो साबुदाणा लागला. तसेच रांगोळी काढण्यासाठी त्यांना 1000 मनुष्यतास वेळ लागला. 250 अधिक रंगाच्या शेड्स यासाठी वापरण्यात आल्या आहेत. ही रांगोळी 7 ऑक्टोबरपर्यंत 4 ओमिया भवन डॉक्टर RP रोड वर्धमान नगर समोर मुलुंड पश्चिम येथे सर्वांना पाहता येईल.